खरं मी असं म्हणायला पाहिजे की आजच्या सासूचा वेग जास्त आहे. तुम्ही म्हणजे ना तुमच्या वेगाने कामं असतात पण हे धपाधप असतात. म्हणजे यांनी पहिल्याच चमच्याने पाणी टाकल्यावर आतलं पिवळं पाणी बाहेर आलं होतं. सगळे मगासपासून तेच सांगतायत की वेग असावा पण त्याचबरोबर त्या वेगावरती व्यवस्थित नियंत्रण असावं हे खूप महत्त्वाचं आहे. खेळात सुद्धा तेच नेमकं सिद्ध झालं. यांचाही वेग आहे, त्यांच्या पद्धतीने त्या पिढीनेही वेग साधलेला आहे, पण तो साधत असताना व्यवस्थित घाई गडबड न करता, कारण नाहीतर अपघात होऊ शकतो. हा खेळातून एक वेगळा पण महत्त्वाचा संदेश आज सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सासूबाई तुमचा वेग छान होता आणि सुनबाई तुमचाही वेग छान आहे. थँक्यू. तुम्हाला खरं सांगू, हा खेळ सुरू झाला ना ज्या वेळेला या दोघी आजीच्या गटात बसल्या होत्या, पण तो जेव्हा गट जिंकला ना तेव्हा असं झालं आजी का नाही जिंकली. आणि रोज गोष्टी सांगणारी आज आजी जिंकल्याबरोबर दोघींच्या चेहऱ्यावरती जो काय आनंद आहे तो खूप छान होता. आणि खेळ सुरू होताना हळूच सुनेने सासूबाईंना, आई सांभाळून खेळा हा, यात सुद्धा खूप एक प्रेम दडलेलं होतं. या खेळात खूप छान साथ दिली बाबा तुम्ही. झी मराठीकडून हे भेटवस्तू आपल्याला, ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. आणि आजच्या खेळात उपविजेत्या ठरल्या सुनबाई, सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई, सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. काय ना ती आजी टाळ्या वाजत. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.